शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना महामारी के चलते मध्य नागपुर में गोर गरीब जनता को मिलने वाला हक का राशन सही तरीके से नहीं मिल रहा, इस ओर राशन की कालाबाजारी हो रही है। इसी के चलते आज युवा सेना के विभाग प्रमुख मनोज धकाते और उप विधानसभा प्रमुख संकेत बावने ने इस विषय में जिले के अन्न नागरिक आपूर्ति व ग्राहक संरक्षण विभाग के मुख्य अधिकारी सवई को तकरार की है। मध्य नागपुर के रेशन जोन के अधिकारी पंकज जाड़ेकर इन्हें बार बार कई कंट्रोल मालक की शिकायत करने के बावजूद इनके द्वारा कोई भी कार्रवाई नहीं की जा रही, इसलिए ऐसे अधिकारी और भ्रष्ट कंट्रोल दुकानदारों पर कड़क कार्रवाई करने की मांग की गई है। अपने चैनल माध्यमातून सांगू इच्छितो की मी आज या अन्न नागरिक पुरवठा विभाग जे जिल्हा आयुक्त आहे या विभागाचे सवई साहब त्यांच्याकडे आम्ही तक्रार घेऊन आलेलो आहे। तक्रार अशी आहे की जे स्वस्त राशन दुकानामध्ये जे गरीब जनता जे राशन धारकांना जे अन्नधान्य जे राशन मिळते ती तक्रार आम्ही घेऊन आलेलो आहे। कारण की महाराष्ट्र प्रशासनाद्वारे जे काही गहू तांदूळ डाळ जी पाठवली जाते त्याच्यामध्ये ही काळाबाजारी सुरू आहे, याची तक्रार आम्ही जे झोनचे अधिकारी आहे आमचे मध्येचे पंकज जाडेकर साहेबांना याच्या अगोदर आम्ही काही राशन 8-10 राशन दुकानाचे नाव त्यांचा पत्ता सगळं दिल्यावरही त्यांच्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाही आहे। आणि आमचे सतत जे युवा सेनेचे पदाधिकारी आहे त्यांच्याद्वारेही आम्ही कंप्लेंट दिली होती तरी त्यांच्यावर काही अधि झालेली नाही। त्यामध्ये आम्ही एक नाव दुकानाचे BS पुरे म्हणून आहे त्याच्यावर आम्ही कारवाई दिल्यानंतर त्याच्यानंतर ते काळाबाजारी करताना लोकांसमोर सापडले होते, पेपरामध्येही त्यांचं नाव आलेलं होतं, तरीसुद्धा आताही ते थांबलेलं नाही। आणि ते जे झोनचे अधिकारी आहे या विभागाचे मध्येचे पंकज जाडेकर साहेबांनी अजूनही कारवाई, त्यासाठी आम्ही आज या मुख्य अधिकारी जे आयुक्त साहेब अधिकारी साहेब जे आहे या विभागाचे सवई साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि सोबत जिल्हा अधिकारी रवींद्र साहेब ठाकरे यांनाही दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या जो सचिवालय आहे CMO ऑफिसलाही दिलेले आहे। याच्यावर कारवाई झालेली पाहिजे, आम्ही पुरावे सोबत दिलेले आहे। कारण की ही जे राशन दुकानामध्ये जे राशनची जी काळाबाजारी जे चालत आहे त्याचे आम्ही पुरावे दिलेले आहे आणि दुकानाचे नावं दिलेले आहे, पत्ता दिलेले आहे, त्यानंतरही कारवाई झालेली नाही आहे। यामध्ये अनेक गरीब लोकांच्या हक्काचे राशन खाल्ले जात आहे आणि आम्हाला असं आढळलं आहे की याच्यामध्ये जे राशन दुकानदार जे आहे त्यांची आणि अधिकाऱ्यांची कुठेतरी साठगाठ आहे, ही आम्हाला पूर्ण माहिती आलेली आहे। त्यासाठी आज आम्ही हा निवेदन दिलेला आहे। आम्ही 2-3 दिवसात जर ही कारवाई झाली नाही तर आम्ही आपल्या पद्धतीने कारवाई करू।